महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील असा इशारा संजय राऊत यांनी दिलाय. विरोधकांनी तात्काळ क्वारंटाईन व्हावं असा टोला राऊत यांनी ट्विटरवरून मारलाय. सरकार मजबूत आहे, चिंता नसावी असं ट्विट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलंय. काल उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात मातोश्रीवरती चर्चा झाल्याची कबुली राऊत यांनी दिली आहे. महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील असा इशारा संजय राऊत यांनी दिला असून विरोधकांनी तात्काळ क्वारंटाईन व्हावं असा टोलाही राऊत यांनी ट्विटरवरून मारलाय. सरकार मजबूत आहे, चिंता नसावी असं ट्विट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलंय. अपयशाचा वाली नाही, सगळे यशाचे धनी आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस राष्ट्रवादी, मग बाळासाहेब थोरात असतील, अशोकराव चव्हाण असतील, नितीन राऊत असतील, सगळे काँग्रेसचे नेते त्यांच्या संपर्कात, त्यांचा संवाद एकदम सुरू आहे. राष्ट्रवादीचे सगळे प्रमुख नेते मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असतात. शिवसेनेचे तर आहेत, पण काल काँग्रेसचा नेता दिसले. मी आतापर्यंत चार बैठका गेल्या काही दिवसांमध्ये मी त्या बैठकांना हजर राहिलोय आणि माझ्याबरोबर प्रत्येक वेळेला काँग्रेसचे नेते होते. पण कालच्या बैठकीला म्हणजे पवार साहेब आणि ठाकरेंची जी महाविकास आघाडी जी आहे त्याच्यामध्ये काही तात्काळ घटना घडामोडी घडत असतात. अशा वेळेला शरद पवार हे ज्येष्ठ नेते सगळ्यात, हे जर आपण लक्षात घेतलं तर तातडीच्या अनेक गोष्टीमध्ये शरद पवार हे तात्काळ उपलब्ध असतात. काँग्रेसचे अनेक नेते प्रमुख जे आहेत मुंबईतले, आता बाळासाहेब थोरात हे अनेकदा त्यांच्या भागामध्ये असतात. अशोकराव चव्हाण जे आहेत प्रमुख नेते, ते काल आजारी पडलेले, ते नांदेडला असतात. अशा वेळेला जे नेते उपलब्ध आहेत त्यांच्याशी चर्चा. तूर्त सरकारला काही धोका नाही? तूर्त म्हणजे पुढल्या 5 वर्षाचं मी म्हणाल तर पुढल्या 5 वर्षामध्ये सरकारला अजिबात धोका नाही. जर धोका असेल तर ते विरोधी पक्षालाच आहे. त्यांना आता मी त्यांना इशारा देतोय, महाराष्ट्रातला विरोधी पक्ष हा टिकायला पाहिजे. मग विरोधी पक्षाला हवा या चर्चा आहे की शिवसेना भाजपच्या मदतीनं कदाचित सत्ता स्थापनेच्या प्रयत्नात आहे आणि त्याची कुणकुण शरद पवारांना लागली आणि त्यामुळे या सगळ्या घडामोडी घडत आहेत. ह्या तुम्हाला स्वप्नात पडलेले हे स्वप्नात दिसलेल्या अफवा आहेत. त्या अफवा पण स्वप्नात दिसतात, कधी कधी येतात ना, तशा त्या जन्माला आलेल्या अफवा आहे. चर्चा काय असू शकतात, चर्चा अशाही असू शकतात की विरोधी पक्षातले 50 आमदार हे आता महाविकास आघाडीत सामील होतात. तुम्ही या चर्चेवरती विश्वास ठेवताय का? नाही ना. आमचं 170 बहुमत हे 2025-26 सालापर्यंत जेव्हा निवडणुका होती तोपर्यंत कायम राहील. किंबहुना 170-180 झालं तरी आश्चर्य वाटायला नाही. काल नारायण राणे यांनी अशी टीका केली होती, राज्यामध्ये अस्थिरता निर्माण होण्यासाठी भाजप विरोधी पक्षाकडून प्रयत्न केले जात आहेत, त्यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांना फुटण्याचे प्रयत्न देखील सुरू झाले. कोणी फुटणार नाही, फुटलं तर विरोधी पक्षाचं नशीबच फुटेल. काही अपक्ष लागू शकतात? अजिबात नाही. किंबहुना विरोधी पक्षाला पाठिंबा देणारे जे अपक्ष आहेत त्यांच्यात भ्रमनिरास झालेले आहे आणि ते आमच्या संपर्कात. पण सोशल मीडियावर पुन्हा एकदा प्रचार सुरू झाला की भाजपचं सरकार येणार अशा पद्धतीच्या काही हे सुरू झालेले आहेत. भाजपचं सरकार जे आहे महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाचं भाजपचं सरकार हे लंडनला येऊ शकतं, न्यूयॉर्कला येऊ शकतं. तिकडली परिस्थिती कोरोनाबाबत अत्यंत गंभीर आहे, बरं का? इथून काही लोक तिथे जाऊन राज्य निर्माण करू शकतात, त्यांचं ते काही करू शकतात जर असं असेल तर. बीजेपी अगर कहती है राष्ट्रपति शासन लागू करने की बात, मैंने तो किसी के मुंह से सुने नहीं. नारायण राणे कह रहे थे. मैं बीजेपी के नेताओं की बात कर रहा, जो बीजेपी के नेता जो संघ परिवार से जुड़े मैं उनसे उनके बारे में मैं बोल सकता हूँ. हाँ, तो मैंने तो देवेंद्र जी से ये बात नहीं सुनी, मैंने अमित शाह साहब से ये बात नहीं सुनी, मैंने और जो उनके नेता है नितिन गडकरी जी उनसे बात नाही. मैं कैसे विश्वास कर सकता. राष्ट्रपती जर एखाद्या राज्यामध्ये करोना संदर्भात काही कामं होत नाहीत असं कोणाचा आक्षेप असेल आणि म्हणून जर राष्ट्रपती राजवट लागावी असं विरोधी पक्षाच्या काही भूमिका असतील तर यासाठी राष्ट्रपती राजवटीसाठी सगळ्यात फिट केस म्हणजे गुजरात राज्य.
सुरुवात तिथून व्हायला पाहिजे. पण कालच हायकोर्टाने गुजरात राज्याच्या एकंदरीतच करोना संदर्भात परिस्थिती हाताळण्यासंदर्भात जो निष्कर्ष काढलेला आहे, जे विश्लेषण केलेलं आहे, ते अत्यंत गंभीर आहे. गुजरातमधील सरकारी इस्पितळ म्हणजे अंधार कोठड्या झाल्या आहेत. तिथे कोणत्याही प्रकारचं योग्य प्रकारे काम होत नाही. इस्पितळांची स्मशानं झालेली आहेत. अशा प्रकारचं ऑब्झर्वेशन गुजरातच्या उच्च न्यायालयानं मांडल्यावर तिथल्या राज्यपालांनी, जे कोणी असतील ते, त्यांनी ताबडतोब तिकडला मुख्यमंत्र्यांना बोलून समज द्यायला पाहिजे. पवार, ठाकरे आणि राऊत यांच्यामध्ये दीड तास चर्चा झाली आणि खरं तर या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत आहेत संपादक आशिष जाधव आमचे. आशिष सर, संजय राऊत आता जे बोलले आणि गेल्या 24 तासातल्या राज्यातल्या राजकारणात ज्या घडामोडी झाल्यात याचा अर्थ नेमका कसा लावायचा? शैलजा, ज्या पद्धतीने आता एक तर एकीकडे बैठका सुरू आहेत, दुसरीकडे प्रसारमाध्यमांशी बोलणं सुरू आहे, यातून अर्थ हाच निघतो आहे की राज्यातली जी राजकीय परिस्थिती अस्थिर होती ती अस्थिर झालेली आहे. एक तर करोनाचं संकट मुंबईसह महाराष्ट्रावरती गहरं झालेलं आहे, त्यात मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये करोना बाधितांचा आकडा मोठा आहे. जर का उद्या देशातली परिस्थिती करोनाबाबतची ही नाजूक झाली तर मग केंद्र सरकारला कुणावर तरी खापर फोडायचं आहे आणि त्यासाठी महाराष्ट्राची निवड केली जाईल अशी जी चर्चा आहे तिला मूर्त स्वरूप काल नारायण राणे यांच्या राष्ट्रपती राजवटीच्या मागणीनी आलं. आणि तेव्हापासून मग ही चर्चा सुरू झाली की नारायण राणे यांना कोणी नेमकं राजभवनावरती राज्यपालांना भेटायला पाठवलं, तिथेच त्यांनी ती मागणी का केली, त्यांचा बोलविता धनी कोण, आणि मग त्यातून अशी चर्चा सुरू झाली की दिल्लीच्या इशाऱ्यावर तर नारायण राणे हे राज्यपालांना भेटले नाहीत ना, त्यामुळेच त्यांनी ती मागणी केली नाही ना. आणि लगेच नंतर संध्याकाळी शरद पवार पहिल्यांदा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर मातोश्री बंगल्यावरती गेले. उद्धव ठाकरेंशी त्यांनी दीड तास चर्चा केली. आता जी बातमी मिळते आहे ती अशी आहे किंवा आता जे कळत आहे ते असं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने कुठलंही पाऊल उचललं तरी महाराष्ट्रातलं सरकार भक्कम ठेवायचं, केंद्र सरकारच्या कुठल्याही निर्णयाला विरोध करायचा, त्यासाठी एकी दाखवायची, असं तिन्ही पक्षांनी म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने ठरवलेलं दिसतंय. आणि म्हणूनच आज संध्याकाळी 4 वाजता विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची जी पत्रकार परिषद आहे त्यामध्ये कदाचित देवेंद्र फडणवीस हे सांगू शकतात की नारायण राणे यांची राष्ट्रपती राजवटीची जी मागणी आहे ती भाजपची मागणी नाहीये, ती स्वतःची म्हणजे नारायण राणेंचीच आहे, त्याच्याशी भाजपचा संबंध नाहीये. त्यामुळे जर का ते झालं तर मग समजायचं की काहीतरी असं काल घडलं होतं की ज्यातून नारायण राणे हे राजभवनावरती गेले, त्यातून त्यांनी मागणी केली आणि आता डॅमेज कंट्रोलचा भाग म्हणून देवेंद्र फडणवीस सारवासारव करतायत. पण हे इतकं सोपं नाहीये. सर्व पक्षांकडनं, अगदी राजभवनाकडनं सुद्धा एकमेकांचं आर्म पुलिंग सुरू आहे. ते आर्म पुलिंग कशासाठी आहे तर राज्यात जी राजकीय अस्थिरता निर्माण झालेली आहे त्यात प्रत्येक जण आपला हिस्सा शोधतोय आणि तो हिस्सा शोधण्याच्या दृष्टीनं हा सगळा बनाव चाललेला आहे ज्यामध्ये मराठी जनता ही संभ्रमात सापडलेली आहे. नक्कीच, धन्यवाद आशिष सर तुम्ही आमच्याशी केलेल्या बातचितीसाठी.